राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत, ज्यांचे आता थोडेच दिवस राहिलेले आहेत, 31 नंतर बाद होणार आहेत, त्यांना बोलून घ्यावं आणि थोडी समज द्यावी की राज्यात पण थोडं लक्ष द्यावं. नुसतं घराघरा फिरता, इतर राज्यांमध्ये तुम्ही प्रचार करायला जाता, घाणेरडं राजकारण व्यस्त असता, की अशा जर केसेस माझ्या महाराष्ट्रासाठी लढण्यावर, मुंबईसाठी लढण्यासाठी होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता. आणि जर मला ह्याच कारणासाठी फासावर जरी लटकवायचं असेल तरी लटकवा, पण महाराष्ट्राला झुकू देणार नाही आणि मुंबईला लुटू देणार. ज्यातून मला कळतं की ही केस टाकायची नव्हती, कारण केस बनतच नाही. कुठेही हानी झाली नाही, कुठे नुकसान झालं नाही, एक रुपयाचं कोणाचं नुकसान झालं नाही आहे. पण दबाव एवढा होता की काही CMO मधल्या जवळच्या नातेवाईकांनी असेल, लोकांनी असेल, फोन करून सांगितलं की हे टाकली नाही तर बदली करू. राज्यपाल महोदयांना पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यात 5-6 महत्त्वाचे विषय मी घेतलेले आहेत. पण मला वाटतं त्या विषयांचा जो सार आहे तो एवढाच आहे की राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत, ज्यांचे आता थोडेच दिवस राहिलेले आहेत, 31 नंतर बाद होणार आहेत, त्यांना बोलून घ्यावं आणि थोडी समज द्यावी की राज्यात पण थोडं लक्ष द्यावं. नुसतं घराघरा फिरता, इतर राज्यांमध्ये तुम्ही प्रचार करायला जाता, घाणेरडं राजकारण व्यस्त असता, पण राज्यात थोडं लक्ष द्यावं. कारण 2-4 उदाहरणं तुमच्या समोर आणतो मी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे, परवाकडेच नवी मुंबई मेट्रो ही सुरू झाली. पण ही कधी सुरू झाली? पत्रकार परिषदेतून मी 2-3 विषय घेतल्यानंतर आणि एक ट्विट झाल्यानंतर कुठेही गाजावाजा न करता त्यांनी सुरू केली. पण 5 महिन्यापासून ही मेट्रो तयार होती, टेस्टिंग झालं, सगळं होतं, पण थांबली का होती? कारण उद्घाटनाची वेळ मिळत नाही. तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल, अशाच पत्रकार परिषदेतून आपण BMC आणि BSTचे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचा दिवाळीचा बोनस दिला गेला नव्हता, म्हणून असा विषय घेतल्यानंतर लगेच तातडीने बैठक बोलवली आणि त्यांना तो बोनस द्यावा लागला. MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, जेव्हा आमचं सरकार पडलं तेव्हा ही मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पाडलं गेलं आमचं सरकार, तेव्हा ही साधारणपणे 85% पूर्ण होती. माझी माहिती अशी आहे की आता दाखवलं जातं की आता 95% रेडी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 2.5 वर्षात 85% उद्धव साहेबांनी January 2020 जो गर्डर लॉन्चिंग केलं होतं, प्रत्येक महिन्यात आपल्याच सोबत आम्ही जाऊन तिथे पाहणी करायचो, कुठे काही अडचण आहे का, काही अडथळे निर्माण झाले आहेत का. 85% पूर्ण झाल्यानंतर देखील जी September 2023 डेडलाईन होती, नुसतं उद्घाटनाची तारीख ही December end मिळाल्यामुळे आता दाखवलं की 5% काम हे बाकी आहे. कुठचं काम हे बाकी ठेवतात? ही सरकारी पद्धत असते. एखादं उद्घाटन करायचं नसेल तर सरकारी पद्धत अशी असते की रंगरंगोटीचं काम, दिवं न लावण्याचं काम हे बाकी ठेवतात. म्हणजे ज्या दिवशी तारीख मिळते लगेच 24 तासात तुम्ही ते सगळं करू शकता. मूळ मुद्दा हाच आहे की जसं मेट्रो नवी मुंबईची ही 5 महिने बंद ठेवली उद्घाटनाची तारीख मिळाली नाही म्हणून, MTHL हे आता मला वाटतं 12 डिसेंबरपर्यंत बंद ठेवतील आणि काम अपुरं दाखवतील. का उद्घाटनाची तारीख लेट मिळाली म्हणून जे सरकारी कर्मचारी त्यांचे दिवाळी बोनस काही ठिकाणी दिलेत, काही ठिकाणी नाही दिलेत. अजूनही अनेक खात्यातून मला मेसेज येत आहेत की आमचा दिवाळी बोनस मिळाला नाही आहे. मूळ मुद्दा हाच आहे की उद्घाटनं न करणं असेल, हे रस्ते असे बंद ठेवणं असेल, काही काही वेळा तर स्वतःच्या परिवारासाठी देखील अशी उदाहरणं आहेत, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्गीयांसाठी रस्ते बंद ठेवले आहेत. का? तर सुरक्षेचं कारण दाखवून. हे कुठचं सरकार आहे? कोणाला न्याय मिळतो ह्याच्यात? कोणाची कामं होतात? तर फक्त आणि फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरची कामं होतात. आणि म्हणून कालच मी राज्यपाल महोदयांना पत्र लिहून विनंती केलेली आहे की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांच्या आता 1-1.5 महिना राहिलेला आहे सरकारचा कार्यकाळचा, त्यांना बोलून समज द्यावी की जेवढे दिवस सरकार आहे तेवढे दिवस कामावर लक्ष द्यावं आणि काम करावं. मला वाटतं हे 2 महत्त्वाचे विषय आज आपल्यासमोर आणायचे होते. मला चला ना आपण आत्ता जाऊया आणि पाहूया. आत्ता त्यांनी सांगितलं 2 दिवसात खुले करतात. आम्ही सगळं बघा, प्रत्येक गोष्ट मग वेदांता फॉक्सकॉनपासून आत्तापर्यंत सगळे जे विषय घेतलेले आहेत ते अभ्यासपूर्व विषय घेतलेले आहेत, खोलाचा अभ्यास केलेला आहे. कुठेही एक खोके सरकार आम्हाला खोडू शकलेलं नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जो ज्या मतदारसंघ, माझ्याच मतदारसंघात आहे, पहिलं तर गुन्हा दाखल करणं हा एवढी गमतीची गोष्ट झालेली आहे. कारण माझ्या मतदारसंघात असताना, मी स्थानिक आमदार असताना, तिथे पूल तिथे गेल्यानंतर माझा काही अधिकार नाही तिथे जाऊन पाहणी करण्याची किंवा तो रस्ता बाजूला करून उद्घाटन करण्याची. आम्ही लोड टेस्टिंगसाठी थांबलो, त्यांचं रंगरंगोटी होती त्याच्यासाठी थांबलो. प्रत्येक महिन्यात तुम्हीच माझ्यासोबत आलेला तिथे पाहणी करायला. आत्ता चला आत्ता दाखवतो तुम्हाला, परत कदाचित तुमच्यावर पण गुन्हे दाखल होऊ शकतात. पण बघा कुठच्या प्रकारचा गुन्हा, एकदम सिरियस प्रकारचं असेल तर तुम्हाला भाजपात घेऊन मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवलं जाईल. VIPसाठी लोकांचे हाल होत आहे, मुख्यमंत्री प्रशासन चालवायला सक्षम नाही असं पण आपण म्हणतोय. नक्कीच. नेमकं काय आपण पहा ह्याच्यात काय झालेलं आहे. गेले 1-1.5 वर्ष हे खोके सरकार बसल्यानंतर, हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी खुर्ची हडप केल्यानंतर, अतिक्रमण केल्यानंतर, वेदांता फॉक्सकॉन, मेडिकल डिव्हाइस पार्क, बलड्रग पार्क, एअरबस टाटा हे सगळे उद्योग तर गुजरातला पाठवले गेलेच. पण ह्याचसोबत जर आपण पाहिलं तर नवी मुंबईची मेट्रो असेल ती 5 महिने अशीच टांगून ठेवली होती,
लोकांचे हाल झाले का तर ती मेट्रो तयार असून वापरू शकत नाही. आमचं डिलाय रोडचा पूल तसाच आहे. गोखले ब्रिज बनवून परत तुम्ही खोदलात, पहिलं तर पाडलात का? ह्याच्यावर दोन जे रिपोर्ट आहेत ते अजून पब्लिक झाले नाही आहेत. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, रस्ते मुंबईचं जर तुम्ही पाहिलं असेल, एवढी भयानक परिस्थिती करून ठेवले, सगळीकडे खोदकाम केलं आहे पण रस्ते कुठेही झाले नाहीत. हे पाचच्या पाच कॉन्ट्रॅक्टर खरं बाद केले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांपासून सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत. पण आज आपण पाहताय की बिल्डरची बाजू घेण्याची, कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेण्याची, सगळे आपण प्रदूषणावर लिहिताय पण उत्तर कुठून आले का कोणा सरकारमधून? कुठूनच नाही आले. आणि म्हणून मुख्यमंत्री तर अकार्यक्षम आहेतच, त्यांना नुसतं राजकारण जमतं, घाणेरडं राजकारण. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की माझी हीच विनंती राहील की राज्यपाल महोदयांनी त्यांना बोलून समज द्यावे की थोडं कामावर लक्ष द्या. आता तुम्ही बघा, जसं हे रस्ता हा रस्ता बंद ठेवला, मुख्यमंत्र्यांच्या परिवारासाठी तो रस्ता बंद ठेवला नव्हता. अजूनही तो कॉन्वॉय जाताना त्यांचा काही काही रस्ते बंद करतात. मग एकावेळी जे आम्हाला भाजपाने सांगितलेलं की आम्हाला लाल दिवे नको आहेत आणि व्ही आय पी कल्चर नको आहे, हे मग कुठचं कल्चर आहे? प्रवासी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मग जे जे लोक ज्यांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिथे उद्घाटनाला होते, नंतर जे जीव गेलेत, मग गुन्हा कोणावर दाखल करायचा? MSRDC झालाय गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांना झालाय गुन्हा दाखल. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहणी करताना, आणि आत्ता पण तुम्ही आत्ता सध्या स्थिती जाऊन पहा, पूर्ण काम झालेलं आहे, एकसुद्धा काम बाकी नाही. जसं मी सांगितलं की पूर्ण अभ्यास करून आम्ही हे काम करत असतो. आता कुठेतरी जाऊन कोणीतरी BMCचा खड्डा खोदून आलं तर मला माहीत नाही. पण हां, कधी कधी जसं मी तुम्हाला परत एकदा सांगतो, MTHL काम जे आहे ते तुम्हाला अपुरं दाखवतील मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचं, कारण उद्घाटनाची तारीख डिसेंबर मिळाले तर सांगतील लेन मार्किंग नाही झालंय, लोड टेस्टिंग बाकी आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे नाटक असतं. सरकारी कामात अडथळा आणल्याचा तुमच्यावर नाही, तो गुन्हा नाही दाखल केला त्यांनी, अतिक्रमण आरोप आहे. हा आरोप आहे, पण तुम्हाला असं वाटतं का की पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला तो पूर्णपणे प्रामाणिकपणे केलेला आहे की त्यांच्यावर काही राजकीय दबाव आहे? शंभर तुम्हाला तर दोन गोष्टी याच्यात. हा, आणि दुसरं, हा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याला तुम्ही कायदेशीर दृष्ट्या फेस करणार आहात की पक्ष म्हणून काही आंदोलन होणार? ह्याच्यात पहिली गोष्ट जे आपण सांगितलं ना, अडथळा, ऍक्च्युली जो अडथळा निर्माण होतोय तो ह्या घटना बाहेर सरकारकडून होतं. सरकारी कामं जी आहेत ती आपण पाहताय चालू असतात. MTHLचं उद्घाटन न होणार का तर क्रेडिट पाहिजे, डिलाय रोडचं उद्घाटन न होणार का तर क्रेडिट पाहिजे, नवी मुंबई मेट्रो का तर क्रेडिट पाहिजे. काल परवाकडेच काही अधिकारी ज्यांनी नवी मुंबईच्या मेट्रोवर खूप काम केलं त्यांच्याशी मी फोन करून त्यांचं अभिनंदन केलं की आता झाली सुरू, तर त्यांनी मला हेच सांगितलं की आदित्यजी तुमच्या ट्विटमुळे हे सुरू झालेलं आहे, तर अडथळा मी खरं दूर केलं आहे, तर तो गुन्हा असेल तर चांगलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे केसला आता लढायचं आहे, मी तर सांगतो, परत एकदा सांगतो की अशा जर केसेस माझ्या महाराष्ट्रासाठी लढण्यावर, मुंबईसाठी लढण्यासाठी होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता. आणि जर मला ह्याच कारणासाठी फासावर जरी लटकवायचं असेल तरी लटकवा, पण महाराष्ट्राला झुकू देणार नाही आणि मुंबईला लुटू देणार नाही. मला वाटतं काल परवापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर जे आतून मला कळतं की ही केस टाकायची नव्हती, कारण केस बनतच नाही. कुठेही हानी झाली नाही, कुठे नुकसान झालं नाही, एक रुपयाचं कोणाचं नुकसान झालं नाही आहे. पण दबाव एवढा होता की काही CMO मधल्या जवळच्या नातेवाईकांनी असेल, लोकांनी असेल, फोन करून सांगितलं की हे टाकली नाही तर बदली करू. ठीक आहे, मला त्या अधिकाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे, पण निश्चितपणे कुठेही सोडाचं राजकारण न करता जे आमचं सरकार येणार आहे, जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही. आणि हे आम्ही सतत बोलतो म्हणून त्यांच्या मनात एवढी भीती बसली आहे. दोन फॉरेन ट्रिप त्यांना रद्द करायला लागले, एक मेट्रोचं उद्घाटन करायला लागलं, बोनस द्यायला लागला. ट्विटचा इम्पॅक्ट आहे. आपले काही पदाधिकारी आज मला बोलवायचं, चला मीच येतो, आपण सोबत जाऊया. जर मुंबईकरांसाठी लढत असू, महाराष्ट्रासाठी लढत असू तर गुन्हा काय त्याच्यात? आणि लोकांच्या हिताचं काहीतरी करत असू, कोणाचं नुकसान न होता, तर मग गुन्हा काय? मेट्रो कार शेडचं काम आदित्य ठाकरेंमुळे रखडल्याने 10,000 कोटी सर्वसामान्यांचे नुकसान झालं असं प्रतिक्रिया येते विरोधकांना. कोणाकडून? काय जेव्हा विषय माहिती नाही त्याच्यात उत्तर देऊ नको. तुम्हाला सांगतो याच्यावर टाईमलाईन अशी होती, कारण तुम्हाला आठवत असेल माझी पद्धत अशी होती, प्रत्येक आठवड्यात आम्ही MMRDA ऑफिसमध्ये बसायचो आणि रिव्ह्यू घ्यायचो. पालकमंत्री म्हणून माझा तो अधिकार होता, त्याच्यात सगळे स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक, अधिकारी आणि सगळी जी यंत्रणा असायची ती असायची. त्याच्यात प्रत्येक आठवड्यात कुठे काय अडचणी निर्माण होतात का, दूर कसे करायचे, हे आम्ही सगळ्यांसमोर चर्चा करायचो, आपण पण असायचात. आणि प्रत्येक महिन्यात आम्ही व्हिजिट करायचो. कोस्टल रोडचं काम December 2023 पूर्ण होणार होतं, ह्यांनी डिझाईन बदलून एस्केलेशन करून घेतलं. का केलं हे आपल्याला माहिती असेल, पण ते झाल्यानंतर आता मला वाटतं कोस्टल रोडचं काम पण पुढे गेलेलं. वर्णी शिवडी कनेक्टर
हे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण काम होणार होतं, ऑक्टोबर 2023, आणि सगळ्यात आधी होणार होतं MTHL सप्टेंबर 2023. पण कुठे ना कुठेतरी स्वतःचे होर्डिंग्स लावायचे, मोठे फोटो लावायचे, 25 फुटाचे कटआउट लावायचे, ह्या कामात व्यस्त असताना प्रिंटिंग झालं नसेल किंवा कॉन्ट्रॅक्टरचं प्रिंटिंग झालं नसेल पुरेसं, म्हणून ते रखडलं असेल. चला टचवूड, पण पुन्हा पुन्हा लिहिणार नाही त्याच्यात. नाही, ह्याच्यात एक आहे, आपण पाहिलं असेल जे आम्ही आता लढाई लढत आहोत ती सुप्रीम कोर्टाकडून आता ट्रायब्युनलकडे आले आहेत. अध्यक्ष महोदय त्याच्या ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून काम करतात, आणि हीच अपेक्षा आहे की जर कायद्याप्रमाणे केले आणि संविधानाप्रमाणे केले तर 40 गद्दार हे बाद होणार म्हणजे होणारच, आणि हे सरकार पडायला पाहिजे. कदाचित ते निर्णय त्यांच्या आता मनाप्रमाणे देऊ शकतात, राजकारणाप्रमाणे देतात की संविधानाप्रमाणे देतात. संविधानाप्रमाणे दिलं किंवा जी आम्हाला सुप्रीम कोर्टाची तारीख मिळाली आहे त्या तारखेनुसार हे सरकार बाद होणार म्हणजे होणार. आता ट्विट पण करीन म्हणजे आता त्याचं जे परिणाम आहे तो व्हायला पाहिजे. सरकार पडल्यानंतर अजून गुन्हे दाखल होणार नाहीत, कारण आम्ही वेळच्या वेळी उद्घाटन करून लोकांची कामं वेळेत करू. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, या बैठकीला 12 मंत्री गैरहजर होते आणि दुष्काळाविषयी आढावा बैठका देखील त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार होत्या. एक मला वाटतं सवय अशी की प्रत्येक बैठकीत मंत्रिमंडळाच्या पीक पाणी जे असतं त्याचा एक आढावा घेतला जातो, आणि ह्याच्यात आपण पाहिलं असेल की काल जसं मंत्रिमंडळासाठी ह्या लोकांना वेळ नव्हता, तसंच मराठा आरक्षणाची जी महत्त्वाची बैठक होती त्याच्यात एक उपमुख्यमंत्रीच नव्हते, ते बाहेरगावी होते. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की इतर राज्यात प्रचार नक्की करा, पण आपल्या राज्यात आणि कधी कधी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या डिस्ट्रिक्टमध्ये जिल्ह्यामध्ये जेव्हा एखादं काम महत्त्वाचं असतं मेट्रोसारखं त्याच्यासाठी 5 मिनटं तरी ठेवा. कुठच्या दुसऱ्या कामावर उद्घाटन करायचं क्लब तरी करा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करा, काहीतरी करा, पण लोकांना कशाला अडथळी निर्माण करता. आणि जे ज्याच्यासाठी तुम्ही हे सरकार काबीज केलं आहे, 50 खोके देऊन आमचं सरकार पाडलं आणि जे हडप केलं तुम्ही सरकार आणि मंत्रालय, तिथे बसून कामं तरी करा.